नमस्कार मंडळी, मी परिचय मालवणकर. तुम्ही पाहत आहात बोबाटा सुसाट आणि आजच्या व्हिडिओचा विषय आहे एप्रिलिया SR125. SR150 ही स्कूटर लॉन्च केल्यानंतर एप्रिलियाने नवे बेंचमार्क सेट केले होते भारताच्या स्कूटर इंडस्ट्रीमध्ये. आणि आता एप्रिलिया परत तयार झालं आहे एक छोटी SR125 स्कूटर आपल्या मार्केटसाठी घेऊन येऊन. ही नवी एप्रिलिया SR125 स्कूटर लॉन्च केली गेली आहे 65,000 रुपयांमध्ये आणि याची किंमत जवळजवळ 5,000 रुपये कमी आहे SR150 कंपॅरिझनमध्ये. ही नवी एप्रिलिया SR125 रायव्हल करते TVS एनटॉर्क आणि सुझुकी ॲक्सेस या स्कूटर्सना. जेव्हा तुम्ही एप्रिलिया SR125 या स्कूटरला पाहता तेव्हा तुम्हाला SR150 स्टायलिंग क्लिअरली दिसून येते. दोन्ही प्रॉडक्ट्समध्ये जवळजवळ 95% पार्ट्स सिमिलर आहेत तर स्टायलिंगमध्ये फारसे काही चेंजेस नाही आहेत. या छोट्या एप्रिलिया SR125 तुम्हाला मिळतं एक छोटं 125cc इंजिन, नवे बॉडी ग्राफिक्स, नवे बॉडी कलर्स. पार्टची ग्रॅब रेल ही मिसिंग आहे पण सीट थोडी इलॉंगेट केलेली आहे. पिलियन ग्रॅब रेल ही मिसिंग आहे आणि याची गरज तुम्हाला वाटेल जेव्हा तुम्ही ही स्कूटर मेन स्टँडला लावाल, कारण या स्कूटरमध्ये तुम्हाला साईड स्टँड स्टँडर्ड फीचर म्हणून अवेलेबल नाही आहे. SR150 सारखंच एप्रिलिया SR125 सुद्धा तुम्हाला मिळतात 14-इंचाचे अलॉय व्हील्स, ड्युअल फ्रंट हेडलॅम्प्स, टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क सस्पेन्शन, फ्रंट डिस्क ब्रेक. 2018 स्टँडर्ड्सनी आम्ही एक्सपेक्ट करत होतो की एप्रिलियाने SR125 स्कूटरसाठी एक डिजिटल इन्स्ट्रुमेंट कॉन्सोल दिला हवा होता. एप्रिलिया SR125 तुम्हाला मिळतं 125cc सिंगल सिलेंडर एअर कूल्ड मोटर जे प्रोड्यूस करतं 9.52 हॉर्सपॉवर आणि 9.8 न्यूटन मीटर्सची टॉर्क आणि हे मॅच केलं आहे एका कन्व्हेन्शनल CVT ऑटोमॅटिक गिअरबॉक्सला. इंजिन जरीही छोटी आहे आणि थोडे फीचर्स मिसिंग आहेत पण एप्रिलिया SR125 आपल्या 150cc सिबलिंग SR150 सारखीच 122 किलोचं वजन घेऊन येते. पण सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे एप्रिलिया SR125 तरीही एक फास्ट स्कूटर आहे. 100 किलोमीटर्स पर आवरची स्पीड ही स्कूटर एकदम इझिली अचीव्ह करू शकते. एप्रिलिया SR125 इंजिन स्मूथ आहे आणि तुम्ही ह्या इंजिनला हायवेवरती एकदम मॅक्स आउट करू शकता विदाउट एनी व्हायब्रेशन्स. मायलेज तुम्ही एक्सपेक्ट करू शकता जवळजवळ 40 किलोमीटर प्रति लिटर. SR150 कंपॅरिझनमध्ये इनिशियल पॉवर आणि पंच जो तुम्हाला मिळतो तो SR125 थोडा कमी आहे पण सेगमेंट स्टँडर्डच्या हिशोबाने यात काहीही कंप्लेंट करण्याबद्दल नाही आहे. एप्रिलिया SR150 ही एक डायनॅमिकली रिच प्रोडक्ट होती आणि SR125 एक फन स्कूटर आहे. ब्रेकिंग परफॉर्मन्ससुद्धा पुढच्या डिस्क ब्रेक आणि पाठच्या ड्रम ब्रेकमुळे चांगलं आहे पण टायर्स थोडे बेटर असू शकले होते. जेव्हा तुम्ही SR125 आपल्या रायव्हलशी कम्पेअर करता ते म्हणजे TVS एनटॉर्क आणि सुझुकी ॲक्सेस, त्या कंपॅरिझनमध्ये ह्याची राईड क्वालिटी थोडी हार्ड आहे. तर मग मोठा क्वेश्चन म्हणजे कोण विकत घेणार ही एप्रिलिया SR125? एप्रिलिया SR150 कंपॅरिझनमध्ये प्राईस डिफरन्स फारसा नाही आहे पण आपल्या रायव्हल्सला जर कम्पेअर केलं जाईल SR125 जवळजवळ 7-8 हजार रुपये महाग आहे TVS एनटॉर्क आणि सुझुकी ॲक्सेस या स्कूटर्सच्या कंपॅरिझनमध्ये. कॉमेंट्समध्ये आम्हाला सांगा काय वाटतं तुम्हाला एप्रिलिया SR125 आणि तुम्ही ही स्कूटर टेस्ट राईड तरी केली आहे का? जर केली नसेल तर ही स्कूटर चालवून पहा आणि आम्हाला सांगा काय वाटतं तुम्हाला आणि ही गाडी तुम्ही विकत घ्याल का.